मित्रांनो, श्रीराम याला आदर्श बंधू म्हणून का संबोधलं जातं याविषयीची कथा आपण ऐकूया. एका प्रसन्न सकाळी श्रीराम आणि सीता चित्रकूट पर्वताच्या एका शिळेवर बसून आजूबाजूची वनशोभा पाहत होते. निसर्ग पूर्ण भरानं फुलला होता. वातावरण अगदी आल्हाददायक असं होतं. लक्ष्मण सावध नजरेने आजूबाजूला पाहत काही अंतर राखून मागील बाजूला थोड्या अधिक उंचीवर उभा होता. काही वेळातच चित्रकूट पर्वताच्या दिशेनं येणाऱ्या वाटेवर धुळीचे लोट उठताना त्याला दिसले. त्याने जोरात हाक मारून श्रीरामाला आणि जानकीला सावध केलं आणि तो झपाट्यानं एका उंच झाडावर चढून गेला. तिथून तो ओरडला, रामा, एक चतुरंग सेना या दिशेनं येत आहे. आता मला त्यांचे ध्वज आणि पताका सुद्धा स्पष्ट दिसत आहेत. एका अलंकृत हत्तीवर अयोध्येचा ध्वज सर्वात अग्रभागी असलेला मला दिसत आहे. रामा, आपला समूळ नाश करण्यासाठी भरत प्रचंड सैन्य घेऊन येत आहे. सावध रामा, सावध. अरे लक्ष्मणा, असा रागाने उतावळा होऊ नकोस. मामाच्या घरून परत आलेला भरत मुद्दाम आपल्याला भेटण्यासाठी येत आहे. त्याच्या मनात कपट किंवा दुष्टभाव अजिबात नाही, तू निश्चिंत राहा. अरे रामा, याच भरतामुळे तू राज्याला मुकलास हे विसरलास? भरत आपला शत्रू आहे, त्याचा वध करण्यात मला काहीच दोष दिसत नाही. अत्यंत भावनाविवश होऊन आणि सात्विक संतापाने पेटून निघून लक्ष्मण भरताच्या विरुद्ध बोलत असला तरी श्रीराम भरताचे अंतरंग ओळखून होते. लक्ष्मणाच्या खांद्यावर आपल्या हाताने थोपटत त्याला शांत करत ते म्हणाले, लक्ष्मणा, शांत हो. असा तापटपणा बरा नव्हे. हा तुझा तापटपणाच कधीतरी घात करेल बरं. अरे, अत्यंत दुःखी होऊन भरत आपल्याला भेटायला येत आहे. तू जर अशी राज्याची भाषा बोलत असलास तर मी भरताला सांगतो की अयोध्येचं राज्य लक्ष्मणाला देऊन टाक. बघच तू, माझे शब्द पूर्ण होण्याच्या आत भरत तुला राज्य देऊन मोकळा होईल. श्रीरामांचे शब्द ऐकून लक्ष्मण अत्यंत खजील झाला. गर्दीत हरवलेल्या लेकराला आई दिसावी तसा धावत येऊन भरत श्रीरामांना बिलगला, घट्ट मिठी मारून रडू लागला. पुन्हा पुन्हा रामाला परत चढण्याचा आग्रह करू लागला. पण श्रीरामांनी आपल्या प्रतिज्ञेपासून ढळण्याला नकार दिला. शेवटी भरताच्या इच्छेप्रमाणे सिंहासनावर ठेवण्यासाठी आपल्या पादुका देऊन श्रीरामांनी भरताला निरोप दिला. कथासार: श्रीराम आपल्या भावांचे स्वभाव, त्यांचे अंतरंग पूर्णपणे जाणत असत. धाकट्या भावंडांवर आईप्रमाणे माया करत असत. म्हणूनच त्यांचे भाऊसुद्धा त्यांच्या शब्दासाठी स्वतःचा जीव ओवाळून टाकण्यास सज्ज होते आणि हातात आलेलं साम्राज्य गवताच्या काडीप्रमाणे तुच्छ मानून ठोकारून देत होते. आपण जेव्हा दुसऱ्यांवर प्रेम करतो, त्यांच्या पोटात शिरून त्यांना आपलंसं करून घेतो, तेव्हाच इतर आपल्यावर प्रेम करतात, आपल्यासाठी झटतात. आपण श्रीरामांसारखं आपल्या भावंडांवर प्रेम करू शकणार नाही का? त्यांना समजून घेऊ शकणार नाही का? श्रीरामांच्या उत्कटतेनं नाही, तरी त्यांच्या थोड्या प्रमाणात तरी ते सहज शक्य होईल. अरे, परंतु श्रीराम सुद्धा मानवच होते की? आपण सुद्धा तर माणसंच आहोत. आपण पण आदर्श भाऊ किंवा बहीण होणं कठीण वाटलं तरी अशक्य निश्चितच नाही.